अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या विकास कामांचा फज्जा उडाला असून पिण्याच्या पाण्याची समस्या, तुंबलेल्या गटारी आणि गटारींची झालेली दुरावस्था यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन नागरिक त्रस्त झाले आहेत। फत्तेपूर शहरातील वॉर्ड क्रमांक 5 मधील नागरिकांना देखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे आणि आपल्या या समस्या सर्व नागरिकांनी माध्यमांसमोर बोलून दाखवल्या आहेत। जल जीवन वाहिनी अंतर्गत जी पाइपलाइन मंजूर झालेली आहे, हिचं मी ग्रामपंचायत प्रशासनाला एक इस्टिमेटची प्रत मागितलेली, तरी त्यांनी ती प्रत दिलेली नाही आहे। नेमकी ही पाईपलाईन कशी आहे, नवीन कनेक्शन देत आहे का त्यात, ते का नुसती मेन पाईपलाईन आहे, याचाही त्यांना खुलासा करून द्यावा। मुख्य बाजारपेठेतमधला चौक आहे, इथे तुम्ही बघू शकता तार अत्यंत खाली हात लागेल अशा अंतरावर आहे, तार आहे, वायर आहे, इथं देखील त्यांनी काहीतरी लक्ष दिलं पाहिजे। इथे एखादी पोल देऊन तार वरती केलं पाहिजे। ग्रामपंचायत फत्तेपूरचा भोंगड कारभार आपण या माध्यमातून जेबीएन महाराष्ट्राच्या माध्यमातून दाखवला। गेले अनेक दिवसांपासून ग्रामसभा नाही, त्यानंतर मासिक सभा नाही, गावातले अनेक प्रश्न या ठिकाणी भेडसावत आहे। स्थानिक ग्रामपंचायत ज्या लोकांच्या ताब्यात आहे, त्यांचे स्थानिक आमदार देखील त्यांचे तेथे ग्रामविकास मंत्री आहे, मा इतके प्रश्न गावात जर निर्माण होत आहे तर ग्रामपंचायत लक्ष काबर देत नाही आहे। वार्ड क्रमांक 1 मध्ये बघा, आउटलेट पाण्याचा मोठा प्रश्न आहे, प्रचंड घाण तिथे आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, त्यानंतर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे वार्ड 1 मध्ये, वार्ड 2 मध्ये गटारचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न आहे, घाणीचे प्रचंड साम्राज्य वार्ड 2 मध्ये, त्यानंतर वार्ड 3 मध्ये शोच खड्डा त्यांनी खोदून ठेवला आहे, अनेक वर्ष झाली त्या शोच खड्ड्याची त्यांनी सफाई केलेली नाही आहे। ओपन स्पेसचा प्रश्न आहे त्या ठिकाणी, 10,000 स्क्वेअर फूट ओपन स्पेस ग्रामपंचायत तिथे इतर लोक त्या ठिकाणी अतिक्रमण करत आहे, तिथे देखील ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे। पाणीपुरवठ्याची तिथली विहीर आहे, तिथली पाणीपुरवठ्याची विहीरमध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य जमा झालेलं आहे, गटार सफाई नाही आहे, त्यानंतर वार्ड क्रमांक 4 मध्ये खालचा मोहल्ल्यामध्ये प्रचंड घाणीचे साम्राज्य आहे, त्यानंतर रस्त्याचे प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे। आपण सर्व जेबीएन तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी लोकांचा समजा प्रश्न मांडण्याची संधी दिली, मी जेबीएन महाराष्ट्राचे अगदी मनापासून आभार मानतो, कारण सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी ग्रामसभा घेत नाही आहे, मासिक सभा घेत नाही आहे, याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे एवढं मी मागणी करतो। कधी गेले मार्गाने लावताय काय, म्हणजे किती लोक पडताय, न बैलाले चालता येतंय, न माणसाले चालता येतंय। 1 महिना झाला ना रस्ता होऊन सगळी खाणून ठेवला, ते येण्या करता काही नाही ते लाट पडून गेला, मी चुकलो त्याले नामदेव मामा दिदी तारात गुतून त्या साऱ्या उघड्या होत्या या दिवशी। हे जे पाण्याची टाकी आहे मुस्लिम छोटा मोहल्ला आहे, हे कमीत कमी 8-10 वर्षापासून बंद आहे, याने चालू करावं, कमीत कमी पाणी तरी प्यायला भेटेल, याची समस्या दूर करा। आणि इथं घाण कचरा जमा होतोय, कचरा कुंडी ठेवा, हे कोण करीन, हे ग्रामपंचायतचं काम आहे, हे आमचं काम नाही, याच्याकडे दुर्लक्ष काऊन देत आहे। ते पाईप लहान लहान पाईप टाकून ठेवले बा 2 इंची, सरळ पाणी गळत येतं, लिफ्ट कधी झाले तर मग घाण होतं, गटारचं पाणी सुद्धा वाऱ्यात शिरतं, आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो ना, लहान लहान मुलं आहे, लहान लहान छोटे छोटे मुलं आहे, काय करायला पाहिजे सांगा, तो शौचालय में कोई सुविधा नहीं है, लाइट गेट भी नहीं, वहाँ कुछ भी नहीं है, किसी गाँव में देखो क्या बोलूं, वो इन वाला कौन है, वहाँ सरपंच है क्या, तो सिरता बाजार में लावलं तुम्ही नाटक, तर म्हटलं बुवा दे तुम्ही जुनं काढताय नवीन टाकताय, हे तुमचं पोट भरण्यासाठी आहे का काय, तर तो म्हणे लवकरच ते दुरुस्त होईल, लवकरच दुसरेल, त्याला 4 महिने झाले अजून ते दुरुस्त होत नाही, इथं बाया पडतात, पोरं पडतात, फटफट्या पडतात, आणि सरपंचाला इथून गटार आहे खोले, आणि सरपंच काहीही लक्ष देत नाही, आणि ग्राम सेवक इथे आहे का नाही तो गावात काहीच पाहत नाही, ज्याच्याकडे विकासाचं काम आहे तो अधिकारी तोंड दाखवत नाही,
ही काय काय प्रशासन आहे का काय गाम ग्राम पंचायत आहे तुक्का खूप मोठा आहे. पाणी पाण्यासाठी डबल ते पाणी पट्टी वसूल करतात आणि 8-8 दिवस पाणी देत नाही. कर्मचारी सांगतात आज काय लाईन फुटली, आज काय लाईन नाही, आज काय ते मोटर जळली, 8-8 दिवस अगदी अशी तकलीफ आहे. पावसाळ्यात देखील खूप त्रास आहे. कोणाकडे नेणार तुम्ही? ही स्थानिक पंचमंडळी काहीही लक्ष देत नाही. सांगितलं का मी या रस्त्यामुळे पडलो म्हणून? ग्राम पंचायत सदस्यांकडे त्यांनी जबाबदारी दिली, सांगितलं. तो माझा भाऊ लहान भाऊ गमून गेला मी ह्या अशा अडचण अवस्थेमुळे. कारण ह्या अडचण किती इथे काय करायचं, सर्पदंश झाला होता त्याला, त्यामुळे तो दगावला. आणि काय करायचं, हे एवढं पाणी तुंबलं इथे ह्या पाण्यामुळे. काय आम्हाला त्रास होतो, भरपूर त्रास आहे आम्हाला ह्या पाण्यामुळे. प्रशासन काहीच लक्ष देऊ शकत नाही या गोष्टीवर. काय करायला पाहिजे आम्ही या गोष्टीला? रंग भरून ठेवला हे पाणी तुमचं, आम्हाला वापरायला त्रास होतो या गोष्टीचा. काय करायचं या गोष्टीले? आणि हे एवढी घाण आहे, झाड आहे, झुडप आहे, ग्राम पंचायत काहीच करत नाही ना. नुसते पैसे मागता, नळपट्टी द्या, घरपट्टी द्या, करून द्यायला पाहिजे. त्याला त्या बाईचा फोन येतो आम्हाला, जळगाव फोन येतो आम्हाला, पैसे पाहिजे, नळपट्टी भरा, घरपट्टी भरा, कुठून भरायचे? आमच्या शेतामध्ये पैसे टाकलेले आहे आम्ही ना, आपाऊस पडलेला आहे, आमचे शेत खराब झाले. काय करायला पाहिजे अजून? पाणीची साठवण खूप झाली आहे वाड्यात. पाईप खूप लहान आहे, त्यामुळे डेंग्यू मलेरिया आजार पोहोचू शकतात. आणि लहान लहान मुलं असल्यामुळे खूप त्रास होतो, आजारी पडतील. जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन याला जबाबदार ग्रामपंचायत ठरते. ते गटारे काढत नाहीत का ग्राम पंचायत वाले? ग्राम पंचायत वाले गटारे काढत नाहीत. अरे पूर्ण मगन घाणच घाण आहे ना, हे गटर न पुरी घाण. अरे आमच्या आड्या एवढ्या धंदा झाल्या, साफ करायचा चांगला साफ करता नाही एवढं तर सांगून आत पाईप घेऊन सांगलं तरी बी ऐकलं नाही. एवढे घाल आमच्या जर संडाची भरल्या तर आम्ही ना काय करायला? लहान मुलं आहे, आजारी पडले, डास पडले, मोठे मोठे डास झाले घरामध्ये. मग दवाखाना करा का काय काय करा आम्ही ना फवारणी वगैरे काहीच करत नाही का? काहीच करता नाही. चांगले पैप टाकले आम्ही ना, तुम्ही पैप टाका, आम्ही ना पैप पण टाकले, पण शेजारच्या माणसानं अजून त्याच्यात घाण टाकून ते काढता नाही. सांगू सांगू सरपंचाले बी सांगलं की दादा तुम्ही पाहून घ्या, त्यांना पाहलं हाव म्हणे उद्या करतो. बोलली नाही जास्त, बोलता येत नाही असं किंवा. प्रत्येक वार्ड घेऊन मी इकडून आमच्या घराकडे जायचा रस्ता आहे हा, तिकडून या भाऊला आता मी पडलो होती इथे, त्या भाऊनं उचललं होतं. कोण भाऊ? इकबाल पठाण. इकबाल पठाण तिकडून येताना हे याच्यावर असं दगड दगडाचं हे त्याच्यावरून गाडी कवाबी स्लिप होती, या पविमाद एकच पडली होती. मग तुम्ही ग्राम पंचायत प्रशासनाला याविषयी सांगितलं काय? पाईपलाईन खोदून ठेवली. ग्राम पंचायत प्रशासन कुकडे काय आहे, ते मेंबर कोण आहे, ते ग्राम सेवक कोण आहे, सरपंच कोण आहे, त्यातले काही घेणं देणं नाही. गावात पाणी येतं नाही आहे, ते काही ठिकाणा नाही, फक्त ते वसुलीले येतात. मुंबईला ते बाई म्हणते पैसे द्या, एक गावातले पोरं येतात ते म्हणतात पैसे द्या. आता वावराले पैसे लावा का तिकडे? पैसे भरा. कुठून पैसे द्या त्यांना? वावराले पाईपलाईन डुप्लिकेट आहे का काय? एवढा सोन्यासारखा रस्ता त्यांना खणला, हे याच्यात डुप्लिकेट पाईप टाकताय. आमच्या गल्लीमध्ये किती लाखो रुपयाची पाईपलाईन आहे पहिली, याची काही आवश्यकता नाही. कशासाठी हे करताय बुवा? चांगला रस्ता आहे सोन्यासारखा, हा रस्ता खोदला. अडचण येते काही गोष्टीची? लहान लहान पोरती घाण आहे म्हणा, लाईट राहत नाही, लाइट नाही, पाण्याची व्यवस्था नाही. ग्राम पंचायत मध्ये संडाशे करेल आहे, तिथं लाईट नाही, पाणी नाही, लय घाण आहे.
तिथं स्वच्छता करायला येत नाही का? लाईटची सुविधा नाही बाय दादा तिकडे शौचालयासाठी तर बसत नाही आणि वरतून पाणी चालू राहतो याकडे देखील ग्रामपंचायत घ्यायला पाहिजे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.